फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माय लाईफ हॅपी मॉम लाईफ मध्ये. आणि मी पापड बनवले आहेत, तर त्याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करत आहे पूर्णपणेच. आणि कुठे वगैरे स्किप झाले असेल तर मी ते तुम्हाला सांगून देईल. तर चला मी तुम्हाला दाखवते वाफेवाचे पापड कसे तयार करायचे, त्याची रेसिपी आहे पूर्ण रेसिपी. तर अतिशय सोपी आणि साधी पद्धत आहे, तर त्याचसोबत तुम्ही ते रेसिपी बघा. आणि सोबतच चॅनल आवडत असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि सोबतच त्याच्यासोबतच एक बेल बटन येतं सबस्क्राईब केल्यानंतर, तर त्याच्यावर क्लिक करा. आणखी ते ऑलवर जा, म्हणजे त्याच्यानंतर मी जे सुद्धा व्हिडिओ टाकेल त्याची ते तुम्हाला सर्वात आधी बघता येईल. तर चला फ्रेंड्स, तर हे बघा, हे आहे तांदूळ, हे दोन वाटी तांदूळ आहेत, ते मी छान स्वच्छ दोन तीन पाण्याने धुतले. आणि आता त्यामध्ये मी पाणी टाकून ते रात्रभर ठेवून देते, तसेच छान जेवढं पाणी पाहिजे. आणि मग सकाळी उठून ते पाणी फेकून देते. आणि मग ते आहे ते मिक्सरमधनं मी बारीक करून घेते. तर हे बघा, मी मिक्सरमधनं पूर्ण तांदूळ बारीक केलेले आहे. आणि हे दोन वाटी तांदळाचेच मिश्रण आहे, बघा एवढं पातळ करा, एकदम घट्टे नको, पातळे नको. तर बघू शकता मी तुम्हाला दाखवता या प्रकारे मी दोन वाट्या तांदूळ घेतले होते, त्यासाठी मी पाच वाट्या इथे पाणी टाकलेलं आहे. आणि मी काहीसे पापड केलेले आहेत थोडेसे, आणि हे बाकीचे आहेत थोडंसं ते दाखवत आहेत. तर इथे मी टाकली होती जिरे आणि मोहरी, तर सॉरी जिरे आणि ओवा टाकलेला, तर तुमची इच्छा असेल टाका नाही तर नका टाकू. आणि हे बघा, हे आहे गंज, गंजामध्ये पाणी आहे, वाफ आहे. आणि वरती मी एक कढई ठेवलेली आहे. तर हे बघा, आता मी हे प्लेट आहे, या प्लेटला आधी थोडंसं तेल लावून घ्या एकचदा, त्याच्यानंतर लावायची काही गरज नाही. थोडंसं टाका, बस इकडून तिकडून फैलावून घ्या आणि या चाळणीमध्ये ठेवा. आणि वरनं एक ताट झाकून द्या, बस काही सेकंद लागतात जस्ट. आणि हे बघा, दोन तीन तुम्ही अशा प्लेटी करून घ्या, म्हणजे जेणेकरून एक प्लेट इथे असते वाफेवर आणि दुसरी प्लेट काढायला आणि एक प्लेट थंड व्हायला. बस असं अतिशय गरम काढू नका, नाहीतर तुमचा पापड तुटेल. आणि थंड झाल्यावरच काढा, त्यासाठी म्हणूनच म्हणते की दोन तीन तुम्ही घेऊन घ्या. आणि हे बघा, चम्मच आहे, चमच्याच्या साह्याने त्याचे कडे लूज करून घ्या थोडंसं थंड झालं की. आणि दोन्ही हाताने पकडून ते पापड जस्ट असे काढून घ्या, बघा अतिशय सुंदर आणि एकसारखे गोल होतात आणि अतिशय सुंदर होतात. जे बघा, मी काहीसे पापड केलेले होते आणि एक ताट मीसुद्धा नेऊनसुद्धा ठेवलं होतं. आणि हे असे परडे घ्या, आमच्याकडे याला परडे म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात माहीत नाही. आणि त्याच्यावर ते ठेवत चला. आणि हे सावलीसुद्धा होतात, याला काही उन्हाची गरज नसते. तर हे बघा, मी घरामध्येच ठेवलेले होते ते पापड. आणि मग आता ऊन निघाली थोड्या वेळाने, तर मग मी उन्हामध्ये सुद्धा ठेवले. आता हे बघा, आपले पापड मस्त झालेले आहेत, दोन दिवस छान वाढलेले आहेत आणि मस्त गोल गोल. हे बघा, आता मी हे टाकलं आहे तेलामध्ये, तर माझं हे रेग्युलर तेल आहे, मी ठेवतेच. आणि त्याच्यामध्येच म्हणजे तेलच तळण्या काही तळण्यासाठीच ते ठेवलेलं आहे. तर बघा, जेवढा पापड होता त्याविषयी दुप्पट फुगलेला आहे. आणि हा व्हिडिओ थोडासा वरती खालती होत आहे, कारण माझ्या हातामध्ये मोबाईल होता आणि एका हातात मी काढत होते त्यामुळे. तर बघा, पापड होता अगदी छोटासा, त्याच्या दुपटीने तो फुगलेला आहे आणि खायलासुद्धा अतिशय सुंदर लागतो वाफेवरचा पापड. आणि त्याला तेल पकून राहत नाही, कारण आपण बनवताना त्याला तेल काही लावत नाही, फक्त एकदा प्लेटला लावायचं असते, मग बस बाकीचे पापड असेच होतात. तर हे बघा, अतिशय सुंदर झालेले आहे ते पापड, पांढरे शुभ्र आणि खायलासुद्धा खूप चवीचे. आणि याच्यावर तिखट मीठ टाकून आणि चाट मसाला टाकूनसुद्धा खाऊ शकता तुम्ही, अतिशय सुंदर वाटतो हा पापड खायला. तर तुम्ही नक्की एकदा तरी बनवून ट्राय करा. आणि जर तुम्हाला माझं चॅनल आवडत असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, सोबतच शेअरसुद्धा करा. तर घरी रहा, सुरक्षित रहा. बाय फ्रेंड्स, भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.